लाखों रुपये डोनेशन स्वरूपात उकळणाऱ्या होली क्रॉस कॉन्व्हेंट ने आज पालकांना दमदाटी करत मुदत बाह्य बिस्किट प्रकरणात तक्रार कराल तर मुलांच्या ऍडमिशन व शिक्षणाचा त्रास होऊ शकतो असा गर्भित इशारा दिला. दरम्यान या सर्व प्रकरणात मुदत बाह्य बिस्किट विकणाऱ्या एजन्सीवर अन्न व औषध प्रशासनाने कुठलीही कारवाई का केली नाही. त्याचबरोबर पोलीस प्राथमिक शिक्षण विभाग यांनी स्वतःहून या प्रकरणात दखल का घेतली असा प्रश्न विचारला जात आहे. प्राथमिक शाळेतील मुदत बाह्य बिस्किट प्रकरणात आज होली क्रॉस कॉन्व्हेंटने पालकांना दमदाटी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर शाळेने एकीकडे पालकांना पाठविलेल्या मेसेजमध्ये माफी मागितली आणि दुसरीकडे प्रत्यक्षात दमदाटी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या सर्व प्रकारात बॅड एलिमेंट सक्रिय झाल्याचा दावा हेडमिस्ट्रेस यांनी पालकांना पाठविलेल्या मेसेजमध्ये केला आहे. हे बॅड एलिमेंट कोण याचा खुलासा हेडमिस्ट्रेस यांनी करण्याची गरज आहे. आज शाळेत अन्न व औषध प्रशासन विभागाने शाळेला भेट दिल्याची माहिती आहे. याविषयी सिटी न्यूज सुपरफास्टने वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल अन्न व औषध प्रशासनाने घेत चौकशी केल्याची माहिती आहे. पण या सर्व प्रकरणात मुदत बाह्य बिस्किट विक्री करणारे कोण हा प्रश्न गुलदस्त्यात असून त्यावर काय कारवाई करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर ब्रिटानिया या कंपनीने अशा प्रकारे मुदत बाह्य बिस्किट कसे काय बाजारात खपविले असा प्रश्न विचारला जात आहे.